यानंतर बघूयात राजकीय बातम्या. वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर अध्यक्ष झालोच असतो ना, तरी तुमच्या सख्या भावाच्या पोटी जन्माला आलोय. जाहीर मेळाव्यातून अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा. म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं, काही झालं नसतं, पक्ष माझ्या ताब्यातच आला असता. आला असताना हे का तुमच्या सख्याच्या भाव सख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना. बारामतीमध्ये मला एकटं पाडण्याचा प्रयत्न होणार, माझा परिवार सोडला तर बाकी माझ्या विरोधात प्रचार करतील. बारामतीतील मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य. आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील. मला एवढंच सांगायचं आहे, बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले हे सगळे माझ्या बरोबर. काही लोक भावनिक करण्याचा प्रयत्न करतील पण भावनिक होऊन कामं होणार नाहीत. संसदेमध्ये भाषण करून फक्त संसदपटू पुरस्कार मिळवता येतो, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्ला बोल. नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही. पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं कामं बघितलीच नसती तर काम झाली असती. सख्या भावाच्या पोटी जन्माला आलाय म्हणून इतकं मिळालं, नाहीतर तुम्ही आज कुठे असता? जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांना खोचक सवाल. पवार जर नसते तर अजित पवार कुठे असते हा मनाचे प्रश्न विचारून बघा ना. होय अजित पवार, मी सांगतो तुम्हाला, आमचं कर्तृत्व होतं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. तू तो तंबू, तुम्ही तो तंबू पण सांभाळू शकला नाही. अख्खा शरद पवार गट तुमच्या हातात असताना तुम्ही त्या शरद पवार गटाचे तुकडे तुकडे करून टाकले. जो नाही काकाचा जो नाही काकीचा तो काय होणार महाराष्ट्राचा? जितेंद्र आव्हाड यांची अजित पवारांवर टीका. लिहून दिलेल्या भाषणातून विरोधकांची टीका काढायचे, सरकारच्या जवळचे होता म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीका केली नाही. आव्हाडांचा अजित पवारांवर पलटवार. जो नाही झाला काकाचा, जो नाही झाला बहिणीचा, जो नाही झाला काकींचा, जी या मावणीने तुम्हाला खायला घातलं, तो काय होणार महाराष्ट्राचा? बारामतीतून लोकसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचे संकेत. सुनेत्रा पवारांच्या कार्याचा आढावा घेणारा रथ बारामतीच्या रस्त्यावर, रथावर घड्याळ चिन्ह आणि पक्षाचंही नाव. आपल्या उमेदवाराला निवडून द्या, पुढील खासदार यापेक्षा जास्त विकास करणार. बारामतीतील मेळाव्यातून अजित पवारांचा शब्द. या लोकसभेमध्ये देखील आपला उमेदवार जो अधिकृत आहे त्याला तेवढ्याच विक्रमी मतांनी आपण बारामतीतनं लीड त्या ठिकाणी दिलं पाहिजे. ह्यावेळेसचा निवडून जाणारा खासदार हा तुमची विकासाची कामं जास्त करेल हा अजित पवारचा शब्द आहे मला. बारामतीमध्ये दादांच्या घरातूनच कुणी ना कुणी लढणार हे स्पष्ट होतंय. आम्हाला पूर्वीचेच दादा माहीत आहेत, बदललेले दादा आम्हाला ओळखू येत नाहीत. रोहित पवारांचा अजित पवारांवर टोला. तर हे बदललेले दादा हे काय आम्हाला ओळखू येत नाहीत? पूर्वीचे दादा हे वेगळे दादा होते. शेतकऱ्यावर अन्याय झाला तर बीजेपीवर बोलणारे दादा हे आम्हाला माहीत. आमचं ठरलंय आणि वातावरण फिरलंय. बारामतीतील बूथ कमिटीच्या मेळाव्यात अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनर नेल सर्वांचं लक्ष वेधलंय.